हे हेलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मी सौरभ सरवणे. चला आज एक नवीन टॉपिक शिकूया, आणि तो पण एकदम भन्नाट पद्धतीनं. ओके, चला मी एक मस्त उदाहरण देतो तुम्हाला आज, ज्याच्याबद्दल आपण शिकतोय. त्याचं नाव आहे दॅट इज बँकिंगचा लोकपाल. बँकिंगचा लोकपाल म्हणजे काय? तर बँकिंग ओम्बड्समन, ह्याच्याबद्दल आपण शिकतोय. जसं लोकांचे ग्रिव्हन्सेस म्हणजे लोकांच्या खूप साऱ्या तक्रारी आहेत, त्याला सोडवण्यासाठी भारत सरकारनं अण्णा हजारेजींच्या मुवमेंटनंतर एक लोकपाल नावाचं पद तयार केलं. तसंच बँकिंगमध्ये हा लोकपाल आधीपासून होता, तो का कशासाठी, चला त्याला आता आपण शिकून घेणार आहोत. याचं पूर्ण नाव बँकिंग ओम्बड्समन. हे ओम्बड्समन नाव कुठनं आलं माहिती आहे का? ते स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमधनं आले. डेन्मार्क, नेदरलँड, स्वीडन यांच्यामध्ये ना लोकसंख्या खूप कमी असते, आणि त्यांच्या ना समस्या सोडवण्यासाठी काही लोकांना अपॉइंट केलं गेलेलं असतं. त्यांचं नाव म्हणजे बँकिंग ओम्बड्समन. या बँकिंग ओम्बड्समनबद्दल आपल्याला बघायचं आहे. आपण त्याला मराठीतनं लोकपाल असं म्हणतो. अज्युम करा की तुम्ही आता पास झालात आणि तुम्ही एक नंबर घर घेतलं. हे बघा, हे असं वालं मस्तपैकी पुणे आणि मुंबईमध्ये असं भारीवालं घर घेतलं. आणि भारीवालं घर घेत असताना तुम्ही बँकेकडे लोनला अप्लाय केलं. ऑफकोर्स आपण गव्हर्नमेंटमध्ये काम करतोय, आपल्याला एवढं मस्त जर घर तयार करायचं असेल ना तर आपल्याला ऑफकोर्स बँकेची गरज लागणार आहे. आपण अज्युम करा बँकेकडनं लोन घेतलं, आणि ते लोन आपण साधारणतः 1 करोड रुपयाचं लोन घेतलं आपण बँकेकडे. आणि लोन घेत असताना आपलं लोन अप्रूव्हल झालं आणि बँकेनं आपल्याला सांगितलं की तुम्हाला 8% इंटरेस्ट रेट लागेल. पण ॲक्च्युअल जेव्हा तुमचा हप्ता EMI मंथली इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट जेव्हा तुमची कट झाली ना, तेव्हा ती कट झाली 9%. आता तुमच्या समोर होतंय काय की तुम्हाला खिशातनं एवढा मोठा पैसा आता भरावा लागणार आहे. ऑफकोर्स 1 करोड रुपयाचा 1% म्हणजे मोठी अमाऊंट होते ती, आणि तेवढा म्हणजे ते तुम्हाला वर्षाला भरायचं आहे, मोठी अमाऊंट आहे ती. तुम्ही आता बँकेकडे गेलात आणि चिडलाच बँकेवरती की तुम्हाला कळत नाही का तुम्ही आधी 8% सांगतात आणि 9% लावतात, कुठला न्याय राव हा, योग्य आहे का हे असं वागणं? आता तुम्ही बँकेकडे गेलं की बँक म्हणते थांबा 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 थांबा, आमचं एक तक्रार निवारण केंद्र आहे, जरा तिथे जा. त्याला म्हटलं जात असतं ग्रिव्हन्सल रिड्रसल मॅकॅनिझम. आता हे म्हणजे काय झालं माहिती आहे का? राजा मारी त्याला कोण तारी, हो की नाही? राजा मारी त्याला कोण तारी, हे तर असं झालं. आता म्हणजे आपण ज्याच्याकडे पोहोचतोय त्याला विचारायचं की बाबा रे, हे माझ्यावरती घडलेलं आहे, त्याला जबाबदार कोण? तोच व्यक्ती त्याला जबाबदार आहे, ती बँकच त्याला जबाबदार आहे ना. आपण त्यांच्याकडे गेलो, ऑफकोर्स असं होऊ शकतंय की इधर ते तुमची कंप्लेंट सोडवतील और ते म्हणतील तुम्हाला की साहेब ये तो हमारे बस में है ही नहीं, आप कहीं पे और चले जाओ. म्हणजे झालं का आता सगळंच अडकायचे कामं? मग आता काय करता येईल आपल्याला याच्यामधनं? तर घाबरायचं कारण नाही आहे, चिंता करू नका. तुम्ही ग्रिव्हन्सल रिड्रसल मॅकॅनिझममध्ये गेलात आणि म्हणजे तक्रार निवारण केंद्रात गेलात, आणि जर समजा त्यांनी तुम्हाला न्याय देण्याचं नाही ठरवलं, ते म्हटले की नाही तुम्ही जे म्हटलेला होतात ना आधी, ते म्हणजे ते तुम्हाला 9% इंटरेस्ट रेट भरावं लागेल, 8% भेटणार नाही, जा काय करायचं ते करा. किंवा 8% नाही तुमचं सोडा आणि माझं सोडा, ते म्हटले नाही नाही 8.5% भरा. याच्यात चुकी बँकेची आहे, कारण तुम्हाला त्यांनी अप्रुव्हल देत असताना 8% अप्रुव्हल दिलेलं होतं. म्हणजे ह्याच्यात चुकी बँकेची आहे. मी एक फक्त उदाहरण देतोय, अशा बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी बँकिंगच्या बाबतीमध्ये घडू शकतात. एक्स्ट्रा पैसेच कापले गेले, कोणीतरी काहीतरी गहाळच केले, ह्या सर्व मॅटर्समध्ये तुम्ही ओम्बड्समनकडे दॅट इज लोकपालाकडे जाऊ शकता. पण तत्पूर्वी तुम्हाला बँकेच्या ग्रिव्हन्सल रिड्रसल मॅकॅनिझम तक्रार निवारण केंद्राकडे जाऊ शकता. ॲज्युम करा की त्यांनी तुमची तक्रार मान्य केली, 8% केलं, तर मग काही प्रॉब्लेम नाही आहे. हां, पण जर नाही मान्य केलं तर घाबरून जाऊ नका, खूप इझी आहे. तुम्ही जाऊ शकताय ते म्हणजे बँकेच्या ओम्बड्समनकडे. हो, पण ग्रिव्हन्सल रिड्रसल मॅकॅनिझममध्ये तुम्ही गेल्यानंतरच्या 1 महिन्याने 1 मंथ दॅट इज 30 डेजच्या स्पॅन नंतर तुम्ही ओम्बड्समनकडे जाऊ शकता. त्याच्या आधी तुम्हाला जाणं अलाउड नाही आहे. ओके, हा जो बँकिंग ओम्बड्समन आहे ना, या बँकिंग ओम्बड्समनला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अपॉइंट करते. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याला अपॉइंट करते. याची सुरुवात जी आहे ती 2006 झालेली होती. बँकिंग ओम्बड्समन स्कीम 2006 2006 याची सुरुवात झालेली होती. यांचं काम रिजनल लेवलला चालतं. दिल्ली, चेन्नई, मुंबई, कॅलकटा असे त्यांचे 4 ठिकाणी ऑफिसेस, आणि रिजनल लेवलला ती लोकं काम करतात. आता असं बँकिंग ओम्बड्समन या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये येत आहे म्हणजे ऑफकोर्स त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात अधिकार देखील असणार आहे. तुम्ही रिटर्न किंवा ऑनलाईन कंप्लेंट त्यांच्याकडे करू शकता. आता त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर तुमच्या बाबतीत 2 गोष्टी होऊ शकतात. इधर ते तुम्हाला हो म्हणतील और तुम्हाला नाही म्हणतील.
जर त्यांनी तुम्हाला नाही म्हटलं तर आहे अजून एक पर्याय आहे, ओके त्याच्याबद्दल नंतर बोलतो. पण जर त्यांनी तुम्हाला हो म्हटलं की हां याच्यात बँकेची चुकी आहे, अप्रुव्हल दिला 8% आणि इंटरेस्ट रेट लावला 9%, मग तुम्ही अशा सिच्युएशनला तुमच्याकडे दोन गोष्टी होतात. एक, जर बँक हो म्हटली आणि तुमचं त्याच्यात नुकसान झालेलं असेल तर 20 लाखापर्यंतच्या नुकसानाची भरपाई बँक तुम्हाला, दॅट इज ओम्बड्समन, तुम्हाला भरून देऊ शकते. तुमचं नुकसान किती मोठं झालेलं आहे, 1 करोडचं जरी झालेलं असेल तरी 20 लाखापर्यंतचीच मदत ते तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून देऊ शकतात. बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये क्रेडिट कार्ड घेतलं म्हणून हरासमेंट होते, मग अशी क्रेडिट कार्डची जर हरासमेंट झालेली असेल ना तर बँकिंग ओम्बड्समन 1 लाख रुपयापर्यंतची नुकसान भरपाई देऊ शकतं. याच्यात रिसेंटली ऑनलाईन कंप्लेंट्सची पण एक आता प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. आता ऑनलाईन कंप्लेंट्स देखील त्याच्यामध्ये नोंदवता येऊ शकतात. एक अजून अज्युम करा, मी तुम्हाला आत्ता इतक्यात बोललेलो होतो, आय होप तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की ते तुम्हाला येस म्हटले, पण ते जर तुम्हाला नाही म्हटले तर मी तुम्हाला म्हटलं ना घाबरून जाऊ नका, आपल्याकडे एक अजून पर्याय आहे आणि त्या पर्यायाकडे आपण जाऊ शकतो. जर ते तुम्हाला नाही म्हटले तर आपल्याकडचा शेवटचा पर्याय उरतोय, तो म्हणजे डेप्युटी गव्हर्नर ऑफ RBI. ओके, हा डेप्युटी गव्हर्नर ऑफ RBI मात्र हा सगळ्यात शेवटचा रिसॉर्ट असतो, सगळ्यात शेवटचा माणूस. इसको इसने अगर सुन लिया तो झिंगा लाला, अगर नाही सुना तो हो गया फिर भाई तुम तो फिर भगवान भरोसेही हो गए, म्हणजे तुम्हाला आता देवाचाच भरोसा उरलेला आहे. ओके, तर हा लास्ट रिसॉर्ट आहे रिझर्व बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नर. म्हणजे जर तुमच्या विरोधात बँकेनं काही चुकीची गोष्ट केलेली असेल तर घाबरून जाऊ नका. बँकिंग ओम्बड्समन ही एक खूप चांगली स्कीम आहे, बँकेचा लोकपाल ही खूप चांगली स्कीम आहे, तिला नीट समजून घ्या. आणि परीक्षेसाठी पण काही महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये, जसं की ओम्बड्समनची नियुक्ती ही RBI करत असते. जर तुम्हाला प्रॉब्लेम झाला तर ग्रिव्हन्सल रिड्रेसल मेकॅनिझमकडे पहिले जायचं, मग ओम्बड्समनकडे जायचं. आता ओम्बड्समनने जो काही निर्णय दिलेला आहे त्याच्या 6 महिन्यानंतर तुम्ही, म्हणजे जो काही निर्णय देतात ते किंवा जर निर्णय दिलेला नसेल ते, तर दिलेल्या डेटपासनं, म्हणजे ज्या डेटला तुम्ही तिथे गेलेला आहे त्याच्यानंतरच्या 6 महिन्यानंतर तुम्ही RBI गव्हर्नरकडे जाऊ शकतात. ओके, ह्यांच्या पण हातामध्ये बरेच सारे पॉवर्स असतात आणि तेही तुम्हाला मोठ्या प्रमाणात मदत करू शकतात. ही झाली बँकिंग ओम्बड्समनची स्कीम. दोस्तांनो, तुम्हाला कसं वाटलं हे सेशन नक्की सांगायला विसरू नका. मी सौरभ सरोने अन अकॅडमीवरती देखील शिकवतो. हा माझा मोबाईल नंबर आहे 81 49 61 0 280. लेक्चर झालं की मला माझ्या या नंबरवरती पिंग करा. रोज संध्याकाळी 8:15 आणि 11 वाजता असेच खूप सारे शॉर्टकट आणि मस्त मस्त प्रश्न आपण सोडवत असतो, त्यात भेटूया आणि खूप सारे प्रश्न सोडवूया. मला माझ्या या नंबरवरती व्हॉट्सअपवरती पिंग करा. तुमचं नाव आणि तुमचा डिस्ट्रिक्ट टाकायला मला विसरू नका. डिस्ट्रिक्ट म्हणजे कोणत्या जिल्ह्यातनं तुम्ही बिलॉंग करता ते मला टाकायला विसरू नका. मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टवरती ॲड करेन. ही फॅसिलिटी ॲब्सोल्युटली फ्री आहे, तिचा फायदा घ्या सगळ्यांनी. चला, जय हिंद. परत भेटूया पुढल्या सेशनमध्ये आणि शिकूया काहीतरी नवीन. बाय बाय.